25 सप्टेंबरपासून आम्ही एक परिवर्तन यात्रा, परिवर्तन अभियान ह्या नवी मुंबईमध्ये सुरू करतो आहे. आणि बेसिकली ह्या सगळ्या प्रश्नांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे तीन प्रश्न जे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, मग तो प्रकल्पग्रस्त बांधव असेल, तो मराठी असेल किंवा तो मराठी भाषिकांचं अमराठी असेल, जो नवी मुंबईकर आहे त्याला भेडसावणारे जे महत्त्वाचे तीन प्रश्न आमची टीम, आमचे सगळे सहकारी आम्ही बसून जे काढलेत, त्यात मला वाटतं की शिक्षण, आरोग्य आणि रोजगार. शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल, या तीन प्रश्नावर 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबरपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही नवी मुंबईमध्ये एक परिवर्तन यात्रा काढतो आहे. या माध्यमातून नवी मुंबईतल्या प्रतिष्ठित असतील, बुद्धिजीवी वर्ग असेल, यांच्या गाठीभेटी आम्ही घेणार आहोत. नवी मुंबईतला माथाडी कामगार असो, सफाई कामगार असो, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या संघटना असो, या सगळ्या वेगवेगळ्या घटकातील लोकांना आम्ही भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आणि या शिक्षण, त्यांच्या प्रश्नाबरोबरच शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी नवी मुंबईकरांची साथ आम्हाला हवी आहे. आणि हे पूर्ण 8 दिवस हे अभियान, ही यात्रा आम्ही जाणार आहोत. मी शिक्षणाच्या मुद्द्याकडे परत वळतो, रोजगाराच्या विषयावर आमचं काम चालूच आहे. शाळांचे प्लॉट सिडकोने दिले अल्पदरात, त्याच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल, हे असेल, ते असेल, सगळ्या गोष्टी सवलती. फी ठरवते पालक शिक्षक संघ, जे पालक यांना पाहिजे ते पालक त्याच्यात घ्यायचे आणि ती फी ठरवायची, ती फीचं स्ट्रक्चर पाठवायचं शिक्षण शुल्क प्राधिकरण, जे आपल्या बँड्रला आहे आणि SSC बोर्डच्या इथे पण आहे, जिथे एक रिटायर्ड जज असतात ते त्याला अप्रुव्हल देतात आणि फी अप्रुव्हल होते. हे एवढं फक्त स्ट्रक्चर असतं फी वाढीचं आणि फीला अप्रुव्हल मिळून जातं. बरं, पालक शिक्षक संघ पण फी ठरवत नाही. पालक शिक्षक संघाचे मिनिट्स नाही, ते मिनिट्स वेबसाईटवर नसतात शाळांच्या. त्या पालक शिक्षक संघात कोण आहे कार्यकारी समितीत, त्या समितीची नावं नसतात माहिती पालकांना. त्यांच्या मनात आलं फी ठरली. 2-2, 3-3 वर्ष तुम्ही फी वाढवू शकत नाही असं 2011, 2019, 2008 जर सगळा हा नियम आहे, या नियमाला हरताळ फासून, जसं आरोग्याबद्दल चाललंय तसं शिक्षणाच्या फीबद्दलचा एक मोठा घोळ सुरू आहे. माझी या पत्रकार परिषदेतून मागणी आहे, जे आम्ही आमच्या सगळ्या परिवर्तन यात्रेत बोलणार आहोत, की आता राज्य शासनाने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण डिपार्टमेंटने आणि या ठाणे कलेक्टरने, या सगळ्या सन्माननीय लोकांनी आता या सर्व नवी मुंबईतल्या खाजगी शाळांचं शासकीय ऑडिट केलं पाहिजे. जो मी फॉर्म्युला म्हणतोय, गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे, थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे, यांच्या बॅलन्स शीटमध्ये करोडो रुपये बॅलन्स असलेले आपल्याला आढळतील, करोडो रुपये. आणि पुढची 5 वर्ष 1 रुपयासुद्धा फी वाढायची गरज पडणार नाही नवी मुंबईकरांना. ही गोष्ट घेऊन आम्ही नवी मुंबईकरांकडे जातोय, त्यांचं समर्थन या गोष्टीसाठी उभं करतोय. आम्ही राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहोत, आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करणार आहोत, आम्ही कलेक्टर यांना पत्रव्यवहार करणार आहोत. शासकीय ऑडिट का होऊ नये, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. दिल्लीमध्ये या सर्व शाळांचं शासकीय ऑडिट झालं आणि पुढची 5-10 वर्ष 1 रुपयासुद्धा फी वाढवू दिली नाही. दुर्दैव असं की आपल्याकडे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, नंतर परत सर्व मिसळ करून महाविकासचं झालं, आता महायुतीचं झालं, आपल्या आरोग्य मंत्र्यांचंच मोठं कॉलेज आहे आत्ताच्या, आपल्या अनेक आमदारांचं, खासदारांचेच कॉलेजेस असल्यामुळे याचं शासकीय ऑडिट करायची हिंमत या शासनामध्ये नाही आणि इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाही. त्यांनी मागणी केली असते, आम्ही महानिवास प्रकल्पाला विरोध केला त्यावेळी, इथले 2 स्थानिक आमदार बोलले असते की बरोबर आहे, आमदारांसाठी घरं
नकोय कशाला गरज आहे, पण ते काय बोलले नाहीत. त्याच पद्धतीने आम्ही याही गोष्टीला त्यांचं काही समर्थन नसणार आहे, पण आम्ही याच्या मागे, या मुद्द्याच्या मागे जनशक्ती उभी करणार आहोत, लोकांमध्ये जाणार आहोत, आणि याचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी आम्ही आमच्या संपूर्ण परिवर्तन यात्रेत आणि पुढच्या सगळ्या आंदोलनामध्ये, जी जी शैक्षणिक विषयावर आम्ही आंदोलनं करणार आहोत त्याच्यामध्ये आमचा हा मुद्दा असणार आहे की यांचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं, गव्हर्नमेंट ऑडिट होत नाही, एका ठिकाणी नफा कमवायचा आणि त्या नफ्यातून दुसरीकडे प्लॉट घ्यायचा आणि परत शाळा उभी करायची. तुम्ही जी ट्युशन फी घेता किंवा मुलांकडून फी घेता त्याचा संपूर्ण वापर हा मुलांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीवरती झाला पाहिजे. त्यातून पैसे वाचून तुम्हाला संस्था नफ्यात आणून त्या पैशातून तुम्हाला दुसरा प्लॉट घेता येत नाही, हा नियम आहे. पण ह्या नियमाला हरताळपासून सगळ्या CBSEच्या शाळा, सगळ्या ICSEच्या शाळा, मग ती DPS असेल, APJ असेल, फादर एग्नल असेल, DAV असेल, डॉन बॉस्को असेल, या सगळ्या शाळा यांच्या बॅलन्सशीटमध्ये करोडो रुपये आहेत, पण स्वतःचा CA नेमायचा, तोच ऑडिट करणार, तोच ऑडिट रिपोर्ट घ्यायचा, आणि एक माणसाची रिटायर्ड जजची असलेल्या शिक्षण शुल्क प्राधिकरणाकडे पाठवायचं, ते अप्रुव्हल देणार आणि फीला मान्यता. पालक शिक्षक संघाची बैठकही होत नाही. हा भ्रष्टाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाहेर काढणार आणि पुढच्या काही वर्षांमध्ये एक रुपये फी वाढ या शाळांना करू देणार नाही. याच्यासाठी आम्ही आंदोलन उभं करणार आहोत आणि आमच्या संपूर्ण परिवर्तन यात्रेत जसा आरोग्याचा मुद्दा आहे तसा प्रामुख्याने शिक्षणाचा सुद्धा हा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. शाळा शाळांच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सह्यांची मोहीम घेतील, शाळा भरायच्या वेळेत असेल, शाळा सुटायच्या वेळेत असेल, आणि एक जन आंदोलन, एक पालकांचं समर्थन या मुद्द्यासाठी आम्ही उभं करणार आहोत. आमचा हा अजेंडा असणार आहे. जसं मी आरोग्याचा विषय म्हणालो की एक खाजगी या सगळ्या हॉस्पिटलला दरपत्रक असलं पाहिजे, तसं शाळांना सुद्धा का नाही दरपत्रक आहे. जर तुम्ही भूखंड सवलतीत घेतलेले आहे तर फी स्ट्रक्चर का सेम नाही आहे? DAV शाळा असं काय देते की डॉन बॉस्को शाळा देत नाहीये, आणि डॉन बॉस्को शाळा अशी काय देते? बरं, CBSEच्या सगळ्या शाळांना तर एक असलं पाहिजे फी स्ट्रक्चर, ICSEच्या याला तर एक असलं पाहिजे की DAV शाळा काहीतरी चंद्रावर घेऊन जाते आणि डॉन बॉस्को शाळा मुलांना सूर्य दाखवते, असं काही चमत्कार आहेत का? पालक शिक्षक संघाला फी वाढ करताना तुम्हाला सगळं दाखवावं लागतं, तुमच्याकडे स्विमिंग पूल आहे का, हे आहे का, ते आहे का, आणि मग त्याच्या आधारे एखादी फी ठरते. हे पालकांना दाखवलं जातं का बैठकीच्या वेळी? जे जे पालक आहेत जे या माध्यमातून ऐकत असतील, माझं विचारण आहे आपल्याला की फक्त आज मूड आला आणि 2 वर्षांनी 15% फी वाढ झाली, 2-3 वर्षांनी तुम्ही 15% फी वाढ करू शकता असं राज्य शासन म्हणते स्वतः. मॅक्सिमम 15% म्हणजे तुम्ही 2% जरी वाढवलं तरी चालतंय, पण हे फक्त 15% धरून चालतात की आपल्याला सांगितलं ना 15%, मग आज किती आहे 50,000, वर वाढवा 15%, मग वाढवा 7,500 रुपये लगेच. बरं, हे 2-3 वर्षाचा नियम आहे ना, प्रत्येक वर्षी वाढते. पालक बोलू शकत नाही, पालक धाडस करू शकत नाही, कारण 4 वर्षाचा, 5 वर्षाचा, 8 वर्षाचा, 10 वर्षाचं मूल शिक्षकांच्या ताब्यात असतं. तुम्ही या, हिम्मत करा, तुमची नावं आम्ही गुपित ठेवू आणि शाळेला धडा शिकवू. मी सांगतोय आता ही गुप्तता आम्ही पाळू महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून. तुम्ही आम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा, आम्ही गुप्तता पाळू आणि त्या शाळेचं शासकीय ऑडिट करायला धर्मादाय आयुक्ताच्या नाव हे आहे ना, चॅरिटी कमिशनरकडे. चॅरिटी कमिशनर करू शकतात ना यांचं ऑडिट, मग का होत नाहीये? कारण पालक समोर येत नाहीये तक्रार करायला. पालक समोर येत नाही म्हणून कुणाचं फावतंय? तर या शाळांचं फावतंय. या शाळा मजूर झाल्यात आणि फी आता प्रत्येकाला परवडेना अशी झाली. 1-1.5 लाख रुपये एका मुलाची फी आहे. 2 मुलं 3 लाख रुपये नुसतं फीमध्ये जातात, बाकी स्टेशनरी वेगळी, दप्तरं वेगळं. बरं, याच्यात काय लेट फीला किती रुपये घेतले पाहिजे? 1 रुपया. शासनाचं पत्रक आहे माझ्याकडे,
100 आणि 200 रुपये लेट फी, शाळा पाहिजे तसं दप्तर इथूनच घ्या, पुस्तकं तिथूनच घ्या, काय बदलत काय असतं पुस्तकात प्रत्येक वेळी? बरं, म्हणजे पुस्तकावरती ॲपिजेचा किंवा डॉन बॉस्कोचा स्टॅम्प पडलेलीच पुस्तकं घ्या. सीबीएसईचा सेम अभ्यासक्रम आहे ना, मग तुमचं स्टॅम्प असलेलेच मी एक वेळ हे समजू शकतो, ड्रेस समजू शकतो, पुस्तकं आणि दप्तरांवरती कसले स्टॅम्प पाहिजे? म्हणजे यांनीच एजन्सी नेमायची, यांनीच दुकानदाराकडून कमिशन घ्यायचं आणि सांगायचं पुस्तकं इथूनच घ्या. त्या पुस्तकांचा दर्जा तपासला, ती प्रिंटला होता 2000, हे विकणार 4500 आणि 5000 रुपये. दप्तराचा दर्जा तपासा, शूजचा दर्जा तपासा, एमआरपीवर पुस्तक, सगळ्या याच्यात भ्रष्टाचार, वाईट भ्रष्टाचार. शिक्षण सम्राट आहे की शिक्षण माफिया आहेत, कुठलं काय चाललंय? पुण्यानंतर आज सगळ्यात जास्त या खासगी शाळा सीबीएसई आयसीएसईच्या या नवी मुंबई शहरात आहे. मुंबई वेगळा भाग आहे, मुंबई खूपच मोठी आहे, मी तुलना करू शकत नाही त्याच्याशी, पण आज पुण्यानंतर सगळ्यात आपलं एज्युकेशन हब आहे शाळा आणि कॉलेजेसचं. म्हणजे काल परवा हसन मुश्रीफ आयुर्वेदिक आणि ह्या काही कुठले मॅनेजमेंटची लोक जातात आणि ते सांगतात की आम्हाला फीच्या 5 पट मॅनेजमेंट कोट्यासाठी फी घ्यायचा अधिकार द्या, आणि त्याला हसन मुश्रीफ हो म्हणतात. हे राज्य सरकार आहे, मॅनेजमेंट कोट्याला फीपेक्षा 5 पटीने तुम्ही फी घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात तुम्ही डोनेशनला मान्यता देता. हसन मुश्रीफांवरती देणगी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला पाहिजे जर तुम्ही होकार देताय तर. जो 1987 कायदा, देणगी प्रतिबंधक कायदा, की डोनेशन मागितलं तरी गुन्हा दाखल होतो, डोनेशन घेतलं तरी गुन्हा दाखल होतो, याच्यावर बोलायचं नाही. हा विषय नाहीये, हा पॉलिसीच्या बद्दलचा विषय नाहीये. काय या शाळांची दादागिरी चालली? दप्तर इथून घ्या, पुस्तकं इथून घ्या, दंड आकारणार ऐकड नसेल तर एवढं हे तेवढं हे, स्कूल फीचं एवढं, बसची फी वेगळी, बस पण आमची लावा. त्या बसमध्ये सुरक्षा आहे का? नाही. आता आरटीओने फक्त ट्रॅफिकने नाटकं केली तपासायची. या स्कूल बसबद्दलचं आम्ही मोठं आंदोलन केलं होतं या नवी मुंबईमध्ये. 15-15 वर्षांनंतरच्या बोगस बसेस हे लोक कुठल्या कुठल्या राज्यातून आणतात आणि इथे हे करतात, त्या सगळ्या मजुरांची कामगारांची कुठल्या पद्धतीची तपासणी होत नाही, आणि आपली लहान लहान बाळं, लहान लहान मुलं त्या स्कूल बसमध्ये असतात, ज्यांच्यावर उद्या काय झालं तर कोण जबाबदार माहीत नाही. हा आरोग्याचा मुद्दा, हा शिक्षणाचा मुद्दा, रोजगाराचा मुद्दा. आज आमच्याकडे जसं मागच्या वेळी 888 कंपन्या रजिस्टर झाल्या होत्या, त्याच पद्धतीने सकाळी मला एक मेल आला उद्योग विभागाचा. जसं तो आम्ही रोजगाराचा विषय म्हटलाय, उद्योग विभागाचा आलाय, 929 कंपन्यांना उद्योग विभागाने आतापर्यंत पत्र पाठवली. जसं या 888 कंपन्या रोजगार विभागाच्या वेगळ्या, ठाणे जिल्हा उद्योगाने जसं आम्हाला मागे पत्र दिलं होतं की आम्ही सगळीकडे पत्र पाठवतोय, तसं 929 कंपन्यांना त्यांनी पत्र पाठवले. आमचा त्याच्यावर अभ्यास चालू आहे की कुठल्या कुठल्या कंपन्यांना पाठवलं, तिथे किती एम्प्लॉई आहेत, कुठे 25 आहेत, कुठे 50 आहेत, कुठे 100 आहेत. त्यांनी पत्र पाठवलं आहे, त्या पत्राचा मायना असा आहे की बाबा संबंधित स्वयंशो कंपनी, तुम्हाला हा कायदा लागू आहे, तुम्ही या कायद्याअंतर्गत तुम्ही 80% स्थानिक मुलांनाच घेतलं पाहिजे, आणि या संदर्भातली माहिती तुम्ही खालच्या परफॉर्मामध्ये भरून, त्यांनी 2 पेजेसचा परफॉर्म दिला आहे, त्या परफॉर्ममध्ये भरून तुम्ही उद्योग विभागाला तात्काळ द्या. म्हणजे आमचं पहिलं यश होतं. त्यांनी पत्र देणार म्हणून आम्हाला सांगितलं की निर्देश दिले. दुसरं होतं 888 कंपन्या रोजगार विभागाकडे हे झालं, आणि आत्ता उद्योग विभागाची डेटा आलेला आहे, 929 कंपन्यांना त्यांनी आत्तापर्यंत पत्र पाठवले, आणि या कंपन्यांनी उद्योग विभागाला कळवलंय की त्यांच्याकडे एवढे एवढे एम्प्लॉयमेंट आहे, कुठे 10 आहे, कुठे 20 आहे, कुठे 50 आहे, कुठे 100 आहे. आता आम्ही त्याच्यात तपासू की त्यात स्थानिक किती आहेत. असं या शिक्षण, आरोग्य, रोजगार या विभागावर आमची परिवर्तन यात्रा 25 तारखेपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत, 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला त्याचा समारोप होईल, संध्याकाळी त्याचा समारोप होईल 2 तारखेला, 25 पासून ते वाशी असेल, तुरबा असेल, सांगपडा असेल, नेरूळ असेल, जुईनगर असेल, बेलापूर असेल, ह्या सगळ्या ठिकाणी ही परिवर्तन यात्रा जाणार आहे. आणि जसं मी म्हटलं की ह्या विविध विषयांबरोबर
आम्ही जसं म्हटलं शस्त्रास्त्र संग्रहालय असायला पाहिजे, आम्ही जसं म्हटलं की एलआयजीची घरं ही तुम्ही ही सुद्धा नियमित करा, असे महिला सुरक्षेचे विषय असतील. नवी मुंबईच्या अनेक ठिकाणी कॉलेजेसमध्ये आता आपण रोज 2-5-10 दिवसात एवढे ड्रग्ज पकडले गेले, ड्रग्जनी वेळ का घातला आहे नवी मुंबईला, जसं पुणे आता हे झालेलं आहे तसं नवी मुंबई सुद्धा झालंय. नवी मुंबईमध्ये सुद्धा अनेक पबमध्ये, अनेक कॉलेजेसच्या बाहेर, अनेक गार्डनमध्ये हे ड्रग्ज सर्रास विकले जात आहे. याला पायबंद घालण्याचा निश्चितपणे पोलीस प्रयत्न करतात, पण या संदर्भातली सुद्धा जनजागृती इथल्या तरुणांमध्ये करायचं काम या परिवर्तन यात्रेमध्ये होईल. किमान 1 लाख ते 2 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा या परिवर्तन यात्रेतून आमचा मानस आहे, आणि या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि अशा विविध विषयांच्या मागे नवी मुंबईकरांनी उभं राहावं असा प्रयत्न निश्चितपणे आमचा असणार आहे. आणि यासाठी नवी मुंबईकरांनी साथ द्यावी. आम्ही एक स्कॅन कोड आणि मोबाईल नंबरसुद्धा देणार आहोत. रोजगाराच्या विषयात आमच्याकडे तर डेटा आलेलाच आहे, तो डेटा आम्ही रेझ्यूम जे आहेत ते कौशल्य रोजगार विभागाला पाठवलं आहे, उद्योग विभागाला पाठवलं की यातून ही सगळी स्थानिक मुलं आहेत यांना आपण प्रयत्न करा. पण या यात्रेमध्ये सुद्धा आम्ही ठिकठिकाणी स्टॉल लावून बेरोजगार मुलांची नोंदणी करून घेणार आहोत. 8-10 ठिकाणी स्टॉल लावून बेरोजगार मुलांची नोंदणी करून जो डेटा आमच्याकडे जमा होणार आहे तो डेटा सुद्धा रोजगार विभाग आणि उद्योग विभागाला पाठवण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न असतो. धन्यवाद, खूप खूप आभार. तुमची परिवर्तन यात्रा फक्त बेलापूर विधानसभेसाठी सीमित असेल का संपूर्ण नवी मुंबईत निघणार आहे? नाही, आता मी सध्या बेलापूर विधानसभेत पहिला टप्पा आहे 2 तारखेपर्यंत. पुढच्या 2 तारखेनंतर पुढच्या 5-7 दिवसात मी ऐरोली विधानसभेत सुद्धा जाणार आहे. पहिला टप्पा हा बेलापूर विधानसभेत आहे. आता राजकारणात आहोत तर राजकीय हेतू कशाला लपवून ठेवायचा, आपलं ताकाला जाऊन भांडे लपवायचं. परिवर्तन सगळ्याच पद्धतीचं, शिक्षणातलं परिवर्तन, आरोग्यातलं परिवर्तन, रोजगाराच्या संदर्भातलं परिवर्तन आणि इथल्या राजकीय व्यवस्थेचं सुद्धा परिवर्तन, मग ती राज्यातली असेल, या शहरातली असेल, या विधानसभेतली असेल, तीनही स्वरूपातलं जे असेल. परिवर्तनची जी गोष्ट आहे मला निवडणुकी तोंडावरच का सुचते नाही, याच्या याच्या अगोदर सुद्धा निवडणुकीच्या आसपास का चालू करतात काय झालं, याच्या अगोदर सुद्धा आम्ही लोकांमध्ये गेलोय, त्याला फक्त आवरण दिलं नाही. आता सिडकोचा विषय सोडवला तर त्याला काय मी यात्रेचं स्वरूप दिलं नाही. आम्ही कामगारांचा विषय सोडवला तर त्याला काय यात्रेचं स्वरूप दिलं नाही. पण मला वाटतं की आता सामूहिक विषय भरपूर आहेत, एक एक विषय जर सोडवायला गेलो तर एक एक वर्ष लागते. बरं, आम्ही कुठल्या राजकीय व्यवस्थेचा भाग नाही आहोत किंवा आम्ही कुठल्या सरकारमध्ये नाही आहोत किंवा आम्ही कुठल्या आमदार खासदार मंत्री नाही, तरी म्हणूनच आम्हाला वर्ष वर्ष 1.5-1.5 वर्ष लागत. मला वाटते काही विषय सुटतात काही नाही सुटत, आम्ही विरोधी पक्षात आहोत. पण लोकांचं याबद्दलचं एक जनसमर्थन उभं करणं, शिक्षणाच्या बद्दलचं ज्या मागण्या आम्ही केल्यात, आरोग्याच्या बद्दलच्या ज्या मागण्या आम्ही केल्यात, रोजगाराच्या बद्दल ज्या, या सगळ्याला एक नाव दिलं जावं आणि 8-10 दिवस आपण लोकांमध्ये जावं, सह्यांच्या मोहिमा घ्याव्यात, लोकांचं जनमत तयार करावं, ठिकठिकाणी चौकसभा घ्याव्यात आणि लोकांचा सहभाग करून घ्यावा असं एक मत माझ्या संपूर्ण टीमचं पडलं. त्याच्यामुळेच त्याला एक नाव दिलं गेलं आणि त्या माध्यमातूनच हे जनसामान्यांचे प्रश्न, कुठल्याही जात धर्मावर आम्ही बोलत नाही, जनसामान्यांचे प्रश्न जे नवी मुंबईकरांना भेडसावणारे प्रश्न आहेत ते घेऊन ही परिवर्तन यात्रा सुरू होणार आहे. आता दोन्ही स्वरूपात आहे, जिथे 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 पदयात्रा निघेल तिथे तिथे पदयात्रा, काही ठिकाणी बाईक रॅली आहे तर बाईक रॅली, काही ठिकाणी आम्ही स्टे करू, काही ठिकाणी चौकसभा होतील, काही ठिकाणी बुद्धिजीवींबरोबर आमचं गप्पांचा कार्यक्रम होईल, काही ठिकाणी कॉलेजच्या बाहेर आम्ही तरुणांशी बोलणार आहोत, काही ठिकाणी आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या ज्या संघटना आहेत त्याच्याशी चर्चा करणार आहोत, काही ठिकाणी शिक्षणाच्या बद्दल, पर्यावरणाच्या बद्दल, प्रदूषणाच्या बद्दल आपल्याकडे खूप चांगलं काम करणाऱ्या काही संस्था आणि व्यक्ती आहेत, तर त्यांच्या गाठीभेटी जिथे जे 8-10 दिवसात आम्हाला शक्य होईल त्या सगळ्या स्वरूपातला फॉर्मॅट आम्ही वापरण्याचा प्रयत्न करतोय. नाही नाही, सगळं ठरलंय. वाशीमध्ये बाबा पदयात्रा असेल तर तुर्ब्यामध्ये चौकसभा असेल, नेरूळला बाबा जाहीर सभा असेल, बेलापूरला बाबा बैठका असतील, असं सगळ्या दिवसाचं स्वरूप ठरलंय. मी ते सगळं डिटेलिंगमध्ये जात नाही, त्याचं एक
ज्यावेळी प्रेस नोट किंवा इमेज बनेल तर त्यावेळी मी निश्चितपणे पाठवेल. आता फक्त त्या परिवर्तन यात्रेत कुठले विषय होणार आहे आणि त्याचं एक कच्चं पक्कं स्वरूप मी सांगितलं आहे. 25 आम्ही वाशीला असणार आहोत, 26 आम्ही तुर्भ्यात असणार आहोत, 27 आम्ही सानपाड्यामध्ये असणार आहोत, नंतर आम्ही 28 नेरूळ पूर्वला असणार आहोत, 29 आम्ही नेरूळ पश्चिमला असणार आहोत, नंतर 30 आम्ही सिऊडला असणार आहोत, नंतर आम्ही 1 बेलापूरला असणार आहोत आणि 2 त्याचा समारोप. म्हणजे एवढं डिटेल त्याचं झालेलं आहे तारखांसहित. म्हणजे आणि मग ते सकाळी 10 ते रात्री 10 असं त्या संपूर्ण 12 काही ठिकाणी गाठी भेटी होतील, काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका होतील, संवाद होईल, काही ठिकाणी पत्रकार परिषदा होतील, काही ठिकाणी असे घोटाळे मध्ये मध्ये बाहेर निघत राहतील. ते 7 असे 7 निश्चितपणे निघतील की लोक आमच्याशी संवाद साधतायत, बोलतायत. मग तो महापालिकेच्या आरोग्याचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, या सगळ्या 888 कंपन्यांची यादी जी आमच्याकडे आली आहे त्या कंपन्यांकडे जाण्याचाही आमचा प्रयत्न या सगळ्या परिवर्तन यात्रेत असणार आहे. ज्या 929 कंपन्या उद्योग विभागाने दिल्या त्यांच्याकडे आमची पत्र जाण्याचं सुद्धा होणार आहे. काही ठिकाणी बेरोजगार नोंदणीचे स्टॉल लागतील, काही ठिकाणी शाळांच्या बाहेर सह्यांची मोहीम या दिवसांमध्ये आम्ही घेऊ. पालकांचं एक समर्थन या शासकीय ऑडिट झालं पाहिजे, गव्हर्नमेंटने ऑडिट करावं, थर्ड पार्टी ऑडिट करावं गव्हर्नमेंटने आणि यांची बॅलन्स शीट चेक करावी, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत फीवर निश्चितपणे नियंत्रण येईल असं मला निश्चितपणे एक त्या शिक्षण विषयातला अभ्यासक असेल, मी विद्यार्थी असेल, त्या विषयातला विद्यार्थी चळवळीत काम केलं असेल तर या संदर्भात मला निश्चित वाटतं. मी थोडं पुढे जाऊन सांगेल, ह्या महाविकासमध्ये एक शिक्षण राज्यमंत्री होते, नाव नंतर घेईनच, त्यांच्याकडे मी हे बोलल्यानंतर त्यांनी काहीसा प्रयत्न केला. त्यावेळच्या शिक्षण मंत्री ज्या कॅबिनेटच्या होत्या त्यांनी ह्या विषयात अडवणूक केली आणि हा विषय पुढे जाऊ शकला नाही. कारण स्वतःच महाविकासच्या ह्याच्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे कोण शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्या कोणाच्या शाळा कॉलेजेस होत्या हे एक टप्प्यानंतर जाहीर सभेत मी निश्चितपणे सांगेन. जे राज्यमंत्री होते त्यांचंही नाव सांगेन. त्याची जी कागदपत्रं आहेत त्यांनी शासकीय ऑडिट करावं म्हणून शाळांना दिलेली, मुंबईतल्या मान्यताप्राप्त शाळांना दिलेली कागदपत्रं आहेत, त्याचं पुढे पुढे काहीही झालेलं नाही. ही कागदपत्रं मी जाहीर सभेत दाखवणार आहे. शासकीय ऑडिट झालं तर निश्चितपणे या सगळ्याला येईल. माझी पालकांना आणि नवीनबाईकरांना विनंती आहे, आपण ह्या मागणीला लावून धरा, निश्चितपणे हा प्रश्न सुटला तर कायमचं फी वाढीवरती एक मोठा उपाय निश्चितपणे निघेल. मी आपल्या सभेत बोलेनच, म्हणजे निश्चितपणे त्या जर असतील तर त्यांच्याकडे रोग असेल. तुमच्या परिवर्तन रॅली होणार आहे त्याच्या समारोपाच्या नंतर नवीनीकरणा काय प्राप्त? बघा, आम्ही किमान 1-2 लाख लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. जर मला 550,000 सया जर या शिक्षणाच्या संदर्भातल्या मिळाल्या त्या सया घेऊन आम्ही इथल्या शिक्षण मंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत. 2 माझा प्रयत्न आहे, प्रयत्न आहे, मी सन्माननीय राजसाहेबांशी अजून बोललेलो नाही, की राजसाहेबांची एक सभा 2 ऑक्टोबरला राजसाहेबांनी एकतर भावे नाट्यव्रत मेळावा द्यावा नाही तर मला एक जाहीर सभा या समारोपाची. 25 माझा प्रयत्न आहे छत्रपती शिवरायांना वाशी चौकामध्ये अभिवादन करून आम्ही याची सुरुवात करणार आहोत. कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिवादन करून आम्ही या सगळ्या विषयाची सुरुवात करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही या परिवर्तन यात्रेची सुरुवात करणार आहोत. परिवर्तन हा शब्दच बाबासाहेबांचा, हा शब्दच त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या महापुरुषांना अभिवादन करून, जिजाऊ सावित्री आहिल्याबाई यांचा आशीर्वाद घेऊन, तर याची सुरुवातीला सुद्धा मी अमित साहेबांशी बोलतो की त्यांनी ह्या परिवर्तन यात्रेला उपस्थिती दाखवा. असं दोन्ही प्रयत्न की अमित साहेब त्याची सुरुवात करतील आणि शेवटची सभा किंवा मेळावा समारोपाचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. माझं बोलणं सुरू आहे, त्याला कितपत यश मिळतं मला कल्पना नाही, पण त्यांचे काहीच कार्यक्रम नसेल तर निश्चितपणे राजसाहेबांनी सभेला यावं 2 असा माझा प्रयत्न चालू आहे या सगळ्या विषयात. काय मला मला सिडकोच्या विषयात सन्माननीय राजसाहेब ठाकरे इकडे आले, सिडको सोडतधारकांशी बोलले,
आणि नंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे मला आणि सिडको सोडतधारकांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. आज तो विषय मार्गी लागला. म्हणजे जे काय आहेत मुख्यमंत्री उभं करत नाही, तर मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी उभं राहावं असे विषय जर आमचे असतील आणि उभंच राहावं असे विषय घेतले आणि तसा दणका दिला, तर ह्या राज्यात मुख्यमंत्री असेल किंवा कुठलाही अधिकारी असेल तो मनसेच्या याच्यामुळे निश्चितपणे उभा राहतो. त्या विषयाचा आणि कुठलाही, मी काय राजकारणात सगळी चांगली माणसं नाही आहेत, वाईटच माणसं असं काय म्हणणार नाही. त्या विषयाला मुख्यमंत्र्यांनी सिडको सोडतधारकांच्या समजून घेतलं, जाणून घेतलं. आज तो विषय मार्गी लागला आहे. राजसाहेबांचं सिडको सोडतधारकांच्या लढ्याला यश मिळेल पण मुख्यमंत्र्यांचे आभार आहे, मी काय त्याच्याबद्दल म्हणत नाही आहे. त्या त्या जागेवर जी माणसं आहेत त्यांनी संवेदनशीलता ठेवून जर या विषयाला मार्गी लावलं. तसंच मी ह्या विषयाबद्दल बोलतो की शिक्षणाच्या विषयात मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावेत, शासकीय ऑडिट करावं, रोजगाराच्याबद्दल स्थानिक मुलांना 80% भरती झालीच पाहिजे, आरोग्याच्या विषयात का खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक नसावं. तुम्हाला आठवत असेल कोविडमध्ये मनोजभाई एक दरपत्रक निघालं होतं मे 2020 एक दरपत्रक निघालं होतं की कोविड पेशंट ICU असेल तर त्याचं हे दरपत्रक असेल, बेडचं, त्याचं हँडग्लोवचं आणि त्याचं PPE किटचं. तो जर वेंटीवर असेल तर त्याचं सेम याचं एक दरपत्रक, आणि तो जर जनरल वॉर्डला असेल तर त्याचं हे दरपत्रक. जर त्यावेळी निघू शकतं तर सगळ्या उपचारांसाठी हे दरपत्रक का निघत नाही की अपोलो हॉस्पिटलला एंजिओप्लास्टी. मला सांगा, सर्जन मोठा सोडला तर बाकी सगळी प्रक्रिया सेम असते ना, म्हणजे त्याला लागणारी साधनं, त्याला लागणारी औषधं, त्याला जी भूल देणार ती औषधं, फक्त सर्जनचे रेट बदलू शकतात जो त्याचा स्पेशलिस्ट आहे. मग एवढ्या दरामध्ये फरक का असतो की तेरणाला केलं तर ते एवढ्यात होतं आणि अपोलोला केलं तर त्याच्या 4 पटीने होतं. जर कोविडमध्ये तुम्ही दरपत्रक काढू शकता, त्याची अंमलबजावणी कुठे झाली ना हा भाग वेगळा. फक्त नवी मुंबईत आम्ही करून घेतली आणि जुलै ऑगस्टला सांगितलं ऑडिट करा. मी जे ऑडिट 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 म्हणतोय, अभिजित बांगरांनी संवेदनशीलता दाखवली, ऑडिट केलं, मेपासून ऑगस्टपर्यंत ज्या बिलांचं ऑडिट केलं आणि कळलं मनोजभाई की 4.5 कोटी रुपये जास्त घेतलेत नवी मुंबईकरांकडून. म्हणजे मी मेला ऍडमिट झालोय, मला 4 लाख रुपये घेतले समजा फोर्टीज हॉस्पिटलने, त्याचं ऑडिट झालं आणि 1.5 लाख रुपये परत द्यायला सांगितलं आणि अभिजित बांगरांनी असे 4.5 कोटी परत दिले. आम्ही मागणी केली, आम्ही आंदोलन केलं, तिथे संवेदनशील असलेले अधिकारी असेल, राजकारणी असेल, त्यांनी ऐकलं आणि तो विषय सुटला. याच पद्धतीचं ऑडिट जर शाळांचं झालं आणि याच पद्धतीने जर दरपत्रक असेल की तुम्ही ICU हे करताना त्याचं बेडचं दर एवढे असतील, त्याचे PPE किटचं एवढे असतील, तिथे लागणाऱ्या औषधांचं एवढं असेल, त्याला जे काही सिलेंडर लागणार आहे त्याचं एवढं असेल, तर या खाजगी हॉस्पिटलच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात जी मजुरी चालू आहे, मोठ्या प्रमाणात जे सगळी लूट चालू आहे, त्याला निश्चितपणे पायबंद येईल, निश्चितपणे पायबंद येईल.